इचलकरंजी शहरात रस्त्यांवर झालेलं शहरात प्रवास करताना वाहनधारक पादचारी यांना कसरत करावी लागते इचलकरंजी स्टेशन रोडवर झालेल्या अपघातामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं वाहतूक शाखेकडे करण्यात आली इचलकरंजी इथं स्टेशन रोडवर नुकत्याच झालेल्या अपघातात एका महिलेचा नाहक बळी गेला त्यामुळं इचलकरंजीतील बेशिस्त वाहतूक चर्चेत आली आहे शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या मुख्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय मुळात शहरातील रस्ते अरुंद आहेत त्यातच अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अपघातांना निमंत्रण मिळतंय या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आज प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलं नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांच्यासह वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे यांनी निवेदन स्वीकारलं शहरातील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन तसंच न्यायालयीन लढा उभा करू असा इशारा देण्यात आला यावेळी सॅम आठवले कृष्णा जावीर तोसिफ इनामदार दमयंती उकिरडे कलावती जनवाडे आदी उपस्थित होते